I seek to call the attention of the Honorable Chief Minister to the following. Fear and apprehension in the mind of the people of Goa that due to the imposition of Section 144 across the state, the traditional Shigmo festival will be hampered. The steps government intend to take in this regard. Speaker sir, वर्षान एकदा म्हणजे वार्षिक आम्ही म्हणतात पळे तसे हो शिगमो सेलिब्रेट जाता आणि प्रामुख्यान आमच्या पेडणे तालुक्यात प्रत्येक गावांगावांनी एक 7 दीस किंवा 9 दिवसाची धुळवड जेका म्हणतात म्हणजे शिगमो मनयतात आणि हे मनयता असताना त्याच पद्धतीन जशी धुळवड मनयतात त्याच पद्धतीन त्या निमतान दर वर्षा एक सत्यनारायण पूजाय असता आणि त्या निमित्तान प्रत्येक गावांनी शिगम्याची नाटकं असतात त्यांना हांव एक विनंती करता आदरणीय मुख्यमंत्र्याशी स्पेशली ऑन बिहाफ ऑफ द पीपल ऑफ पेडणे तालुका की हे सेक्शन 144 लायला पळय हे 144 सेक्शन मातशी ताका रिलीफ दिवची सबंद म्हणिना पण 7 दीस आणि 9 दिवस धुळवट म्हणजे 1 एप्रील ते 6 एप्रील पर्यंत हे 144 सेक्शन जे आहा हे सेक्शन मातशे सायटीक करजे. यस स्पीकर सर. स्पीकर सर, मी सेक्शन 144 लायला पळय न्ही तितून आम्ही खंयचो धार्मीक फंक्शन आणि ट्रॅडिशनल शिगमो उत्सव हेका खंयसरूच आम्ही तितूंतल्यान वगळलो आसा. त्या खातीर स्पीकर सर, फक्त जे पब्लीक जागे आसा थंयसरूच म्हटला त्या खातीर सत्यनारायण पुजा आसतली किंवा गांवांतलो शिगमो उत्सव आसतलो हाज्या खातीर लावना आणि तो रिलॅक्स केलो त्या खातीर 144 थंयसर लागना. त्या ती पुजा करपाक जाता किंवा गांवांतलो शिगमो खेळपा खातीर खंयसरूच 144 सेक्शन ना.